सध्या कोरोनाची दुसरी लाट अतिशय संतापजनक आहे. भरपूर प्रमाणात रुग्ण सध्या पाहायला मिळतात आणि याच पार्श्वभूमीवर शेगाव नगरीमध्ये भक्तांविनाच रामनवमी साजरी करण्यात आली. यामुळे शेगाव इथल्या मंदिरामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. आज रामनवमी. दरवर्षी शेगाव इथं संत गजानन महाराज मंदिरात रामनवमी साजरी करण्यास 2 ते 2.5 लाख भाविक येतात. पण यावर्षी ही मंदिरं बंदच असल्यानं भक्तांविना रामनवमी होत आहे. मंदिर बंद असल्यानं मंदिरांच्या आतच फक्त मोजक्या 5 भाविकांच्या उपस्थितीत रामनवमी साजरी केली जात आहे. दरवर्षी ज्या ठिकाणी भल्या मोठ्या रांगा भाविकांच्या बघायला मिळायच्या त्या ठिकाणी आज शुकशुकाट पाहायला मिळतोय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. आम्ही तसं दरवर्षी रामनवमी असो किंवा अजून कुठल्याही सणासुदीच्या दिवशी गजानन महाराजांच्या दर्शनाला येत असतो. परंतु या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आज इथे सत्य परिस्थिती येऊन बघितली. मी मुंबईवरून आलेलो आहे. माझं राहणीचं घर मी नांदुऱ्याला राहतो, पण मुंबईवरून इकडे आलो होतो. पण सध्या शेवटी बाहेर दरवाज्यात पण महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे. आणि आमच्या इथे रामनवमीनिमित्त आज आमच्या लेआउटमध्ये आम्ही महाराजांची स्थापना करणार आहोत. कोरोनाचा नियम पाळून फक्त महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी आलो होतो, पण शेवटी इथे आल्यावर माहीत पडलं की बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं. तरी पण ही परिस्थिती महाराजांनी सुधारावी, लवकरात लवकर महाराजांकडे की अपेक्षा करतो. निमित्त मी विदर्भातल्या लोकांना या रोगातून मुक्त करण्यात यावं लवकर. इतर भाविकांना माझी अशी विनंती आहे की गजानन महाराज सगळीकडे आहेत, वास्तव्यात प्रत्येक ठिकाणी आहेत. सत्य परिस्थिती इकडची कोरोनाचा प्रादुर्भाव न व्हावा त्याचं काळजी घ्यावी आणि इकडे येऊ न येता आपल्या घरातच महाराजांची आज स्थापना करून महाराजांची पूजा करावी.